हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल जयश्री पुरी किचन रेसिपी। तो आज की अपनी रेसिपी है मस्त पैकी ठंडी में पालक चाट बनतो है। अपन अपन अर्धी जोड़ी पालक घच्छ निवड़न घंडे ही काड़ून घायस पान इतपर्यंत दांडी तोड़ पान तैयार कर स्वच्छ धुन घ। आता सगत आधी अपन बेसन पीठ घे डाच पीठ भिजन घे अपन आधी सगत आधी चार चमचे अपन डाळीचे पीठ घेतलेले आणि एक चमचा अपन तांदळाचे पीठ घेतले कुरकुरीत होण्यासाठी। सगळ्यात आधी त्याच्यात आपण हळद टाकूया अर्धा चम्मच, चटणी मीठ अंदाजानुसार, पानी टाकून भिजून घेऊया। बघा आपलं असं घट्ट पातळ असं पाहिजे बेटर, ना घट्ट ना पातळ। अपन आता चाट साठी दही घेतलेले आहे, त्याच्यात साखर टाकून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आणि आपण पुदिना चटणी पण तयार करून घेतली, पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची, नंतर चिंच गुळ खजूर ही पण चटणी तयार करून घेतली आहे। या पिठात आपण आता ओवा टाकूया अजवाईन, नंतर चाट मसाला, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते पिठाला। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि चाट साठी आपण बटाटे 3 उकडून घेतलेत, बारीक कापून घेतलेत त्यांना असे, आणि एक कांदा कापून घेतलेला आहे। आता आपण पकोडे तळून घेऊयाचे, पालक घ्यायचा आणि असं बुडवून घ्यायचं पिठामध्ये आणि मग असे पकोडे तळणार आहोत। आपण तेल ठेवलं आहे आपण तापवायला, त्याच्यात टाकूया, मीडियम गॅसवर तळू द्यायचं। आता टर्न करायचं, तळले गेलेले आता काढून घेऊया। हे बघा किती छान तळले गेले, असं आपल्याला दुसरे टाकून घ्यायचे। मस्त छान तळले गेलेले आहे, टम फुगले आहे मस्त पैकी। आता हे पण काढून घेऊया, बघा आपलं पालक पकोडा तळून झालेलं आहे मस्त पैकी छान। आता सर्विंग प्लेट मध्ये आपलं पुदिना चटणी लागणार आहे, गोड आंबट चटणी, फरसाण, बारीक शेव, बुंदी, दही, दही पण आपण साखर टाकून मिक्स करून घेतले, बारीक कोथिंबीर आपण घेतली, कांदा, चटणी लागणारे चाट मसाला आणि बटाटे उकडलेले। चला आधी सगळ्यात आधी आपण पुदिना चटणी टाकूया, मस्त पैकी चटपटा चाट बनणार आहे आपला। नंतर गोड आंबट चटणी, बटाटे,
बारीक कांदा टाकायचा, कोथिंबीर, नंतर दही, फरसाण, ड्युरेशन, बुंदी, चाट मसाला, नंतर चटणी, पुन्हा दही, चटणी, नंतर पुदिना चटणी। तर फ्रेंड्स, आपली पुदिना पालक पुदिना चाट तयार झालेला आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, ज्याने केले नसेल सबस्क्राइब फ्री आहे। मस्तपैकी चटपटा चाट तयार झालेला आहे आपला।